हे पहा, जेव्हा इतर कोणी तुम्हाला मूर्ख म्हणतं तेव्हा तो एक अपमान असतो. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही मूर्ख आहात, ह्याचा अर्थ तुम्ही ते जाणण्या इतके शहाणे झाले आहात. तर मी काही तुम्हाला मूर्ख म्हणालो नाही, मी फक्त तुमच्या म्हणण्याशी सहमत झालोय. हे माझ्याबरोबर सुद्धा घडलं. हे सगळं घडण्याआधी मी खूप हुशार होतो, खूप खूप हुशार होतो असंच मला वाटायचं, आणि माझ्या आजूबाजूचे लोकसुद्धा ते मान्य करत होते. मला नक्कीच तसं वाटत होतं, माझ्या आजूबाजूचे सगळेजणसुद्धा मान्य करत होते की तो खूप हुशार आहे, आणि जे काम मी त्यावेळी करत होतो आणि त्याचे जे परिणाम मिळत होते त्यातूनसुद्धा हे सिद्ध होत होतं की मी खूप हुशार आहे. पण एक दिवस मी एक छोट्याशा टेकडीवर जाऊन बसलो आणि माझ्या लक्षात आलं की मी ठार मूर्ख आहे. तेव्हापासून सगळं काही मस्त चालू आहे. हो, तर मूर्ख असणं ही खूप मस्त गोष्ट आहे. जर तुम्ही ठार वेडे असाल तर ती एक खूप खूप मस्त गोष्ट आहे. पण इतर कोणाला असं सांगू नका, कारण तुम्हाला अजूनही समाजामध्ये राहायचं आहे. तुम्ही सगळ्यांना सांगत सुटू नका की मी वेडा आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही वेडे आहात, इतर सगळ्यांना वाटतं की तुम्ही हुशार आहात, ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुम्ही सगळ्यांना सांगता की तुम्ही वेडे आहात, ती काही चांगली गोष्ट नाही आहे. तर याकडे पाहण्याचा एक वेगळा मार्ग म्हणजे, जर तुमच्याहून मोठं असं काहीतरी तुमच्यासोबत घडलं, तुमच्याहून खूप मोठं असं काहीतरी जर तुमच्यासोबत घडलं, मग साहजिकच तुम्हाला मूर्ख असल्यासारखं वाटतं. तुमच्यासोबत काहीच घडलं नाही आहे, तुम्हीच सर्वात मोठे आहात या विश्वामध्ये. मग तुम्हाला वाटतं की तुम्ही हुशार आहात, पण तुम्ही एक नंबरचे मूर्ख आहात. तो एक खूप मोठा फरक आहे. We can even say this with in other terms, but let me not go there. आपण हे वेगळ्या शब्दातही सांगू शकतो, पण तिथे जायला नको. मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय की तुमच्यासोबत फार काही समस्या नाही आहेत. हॅलो, तुम्हाला वाटतं की तुमच्यात पुष्कळ गुंतागुंत आहे, कारण तुम्हाला गुंतागुंतीचं असायला आवडतं. कारण जर तुम्ही साधे सरळ असाल तर तुम्हाला मूर्ख असल्यासारखं वाटतं. Yes. हो, म्हणून तुम्ही स्वतःत गुंतागुंत निर्माण करताय, फक्त हे पाहणं टाळण्यासाठी की तुम्ही मूर्ख आहात. तुमची समस्या अस्तित्वाबाबत नाही आहे, ती जास्त करून मेंटेनन्सची आहे. ठराविक गोष्टी उघडत नाही आहेत. एकदा असं घडलं, शंकरन पिल्ले एका हॉटेलमध्ये गेला त्याच्या पत्नीसोबत. रात्री 11:30 त्याने रिसेप्शनला फोन केला आणि म्हणाला, माझी बायको 5व्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारायची धमकी देते. रिसेप्शनवरचा माणूस म्हणाला, सर, ही तुमची वैयक्तिक समस्या आहे, मला ह्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. आणि मुख्य म्हणजे रात्रीच्या ड्युटीवर मी इथे एकटाच आहे, तर तुम्हाला ह्याला स्वतःच तोंड द्यावं लागेल. ही एक वैयक्तिक समस्या आहे. मी सोडून आणि आणखी एक मेंटेनन्सचा माणूस सोडून हॉटेलमध्ये इतर कुणीच नाही आहे. आम्ही तुमची कुठलीच मदत करू शकत नाही. तुम्ही स्वतःच स्वतः बघा, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. शंकरन पिल्ले चिडून ओरडला, अरे मूर्खा, तुला काय वाटलं मी तुला माझे वैयक्तिक प्रश्न सोडवायला बोलवीन? मी मेंटेनन्सच्या मुद्द्याबद्दलच बोलतोय. मिली ही खिडकी उघडतच नाही आहे.
तर तुमचा प्रश्न एवढाच आहे, खिडकी काही उघडत नाही आहे. इतर कुठलीच समस्या नाही आहे, मेंटेनन्सचीच समस्या आहे. तुम्हाला वाटतं की तुम्ही खूप हुशार आहात म्हणून सगळं बंद बंद आहे. जर तुम्हाला मूर्खासारखं वाटलं तर ती उघडेल.